चलो अवकाळी पावसाची मजा घेतली आपण। मी मागाशीच बोललो का कुठेतरी पाऊस पडलाय, कारण आपल्याला भिजलेल्या मातीचा वास येतोय ना, म्हणजे कुठेतरी पाऊस पडलाय। 2024 चा पहिला पाऊस आपण एन्जॉय करतोय, 2024 चा पहिला पाऊस, आणि हे बघा पूर्ण पाण्याने भिजलेलं आहे। काय मस्त फिलिंग आहे, घरी जाईपर्यंत पूर्ण भिजून जाणार। हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। आजची राईड आपली आहे, आजची राईड आपण सरळ गावावरनं स्टार्ट करतोय आणि चाललो आपण मासा मुरबाडवरना। नाही जात आहे आपण जाऊया वेगळ्या रस्त्याने, जाऊया मुरबाडवरना नको। हे बाईकमध्ये फ्युअल टाकलंय आपण जाऊया आता मशाला जायचंय ना, आता आपण मुरबाडवरना नाही जायचं, आपण वेगळ्या रूटने जाणार आहेत। सरळगावची ट्राफिक नेहमीच असते। देहरे वरना जाऊया तर हा बघा मासा 24 किलोमीटर आहेत ना, आणि वातावरण बघा म्हणजे एकदम हीट भरपूर आहे। वातावरणमध्ये एकदम असं ढग आले आहेत ना, तर पूर्ण ऊन गायब झाले, पण हीट आहे, मात्र हीट खूप आहे अजूनही। इकडे गेला शिंदेवाडा, ओके डाव्या त्याला गेला शिंदेवाड्याला रस्ता गेला, मुरबाडवरनं पण तेवढंच होत आहे। मुरबाडवरनं पण 25 ते 26 किलोमीटर होत आहे सरळगाव, आणि या रूटने पण तेवढंच होत आहे। मुरबाडवरनं गेलं तर म्हणजे कसं हायवे मिळतो आपल्याला, पण त्याच रूटने काय 17 वेळ जायचं, त्यामुळे आज आपण ह्या रूटने जातोय। तर बघूया ना हा पण रूट कसा आहे ते, म्हणजे मी गेलो एक दोन वेळा बट तुम्हाला दाखवतोय मी हा रस्ता। माझ्या भरपूर फेऱ्या झाल्या त्या रूटने, पण याच्या आधी हा रस्ता खराब होता, पण आता रस्त्याचं काम झालं ना, पूर्ण डांबरीकरण झालंय ना, तर मजा येते गाडी चालवायला। माझगाव वाडी इकडे गेली, माझगाव वाडी कुठेतरी पाऊस पडलाय त्यामुळे ना माती भिजल्याचा वास येतोय। हा इकडे सरळ रस्ते गेला माझगावला, आणि हा इकडे चालू आपण देहरेला। वातावरण खूप भारी आहे का, म्हणजे रायडिंग साठी एकदम सुटेबल क्लायमेट जो आता आहे ना, तो एकदम सुटेबल क्लायमेट आहे। म्हणजे ऊन नाही आहे, म्हणजे थोडी हीट आहे पण एवढी नाही आहे, आणि ढगाळ वातावरण आहे, आणि या ढगाळ वातावरणामध्ये गाडी चालवण्याची जी मजा आहे ना, राईड करण्याची जी मजा आहे ना, खूप भारी फिलिंग येते। हीट म्हणजे एवढी हीट आहे ना ह्या टायमाला, म्हणजे जवळजवळ आज आहे ना ते सरळगावमध्ये 43 वर गेलं होतं टेम्परेचर। 43 म्हणजे काय उन्हात काय बाईक चालवायची एवढ्या उन्हात, एक तर आधीच बाईक खूप गरम होते, इंजिन मोठा असल्यामुळे बाईक आधीच खूप गरम होते, आणि त्यात एवढी हीट, बाबा खूप खतरनाक बाईक चालवताना म्हणजे खूप हाल होतात एवढ्या हीटमध्ये, म्हणजे एवढ्या उन्हामध्ये। आत्ता सध्या क्लायमेट चांगलं आहे त्यामुळे गाडी चालवायला मजा येते,
माझ्या अंगावर दोन तीन थेंब पडलेत पाण्याचे. हो काय पाऊस पडतोय. पडतोय कॅमेरावर पडतोय की नाही थेंब काय माहित नाही, पण हेल्मेट माझं आहे ना काचेवर पूर्ण पाणी साचलंय. या जंगलातून आहे ना गाडी चालवायला खूप मजा येते. एकदम वळणा वळणाचे रस्ते मस्त वाटतं. पावसाळ्यामध्ये एवढं भारी वाटतं ना, हे पूर्ण झाडाला पालं असतं ना, आणि हे आता पूर्ण सुकून गेले ते उन्हामुळे पूर्ण सुकले झाडं, तर आता एवढं काय खास वाटत नाही. पण पावसाळ्यामध्ये पूर्ण झाडांना पालवी असते आणि पूर्ण हिरवंगार दोन्ही बाजूने आणि मधून आपण रस्त्यांनी चाललो, एवढं भारी फिलिंग येते ना, काही एक्सप्लेन नाही करू शकत मी. आणि हे बघा इथे पावसाचा जोर वाढलाय. असं वाटतं जर पाऊस जरा जास्तच वाढला ना तर पुढे जाऊन आपल्याला गोप्रो पण बंद करावं लागेल, कारण आम्ही अजून त्याला वॉटरप्रूफ केस लावली नाही आहे. नॉर्मल केस आपली उलांदीचीच लावली आहे, वॉटरप्रूफ केस लावली नाही, नाहीतर भिजला ना तर वाट लागून जाईल, एकदम बडा खर्चा निकल जायगा. हे आलं कळंबे. हे कळंबे गाव आहे, कळंबे. हा बघा हा इकडे सरळ गेला देहरीला, उजव्या हाताला गेला तो तुळईला. आपल्याला तुळईला नाही जायचंय, आपल्याला जायचंय इकडे देहरीला. देहरीवरनं मग आपण नारिवलीवरनं मशावरनं आपल्या घरी वाघाच्या वाडीला जाऊन मस्त ताणून द्यायचे, झोपून घ्यायचं. ही गाडी चालवलं म्हणजे ना जेवढी मजा येते ना तेवढी सजा पण मिळते. खूप कंबर दुखते याच्यावर, बॅक पेन खूप आहे, कारण हिचं रायडिंग पोस्टर खूप ॲग्रेसिव्ह आहे ना, तर त्यामुळे ना कंबर दुखते. मला तर आता सवय झाली आहे, पण नवीन कोणी अशी चालवली ना तर मग लय त्रास होतो. मला तरी आता 6-7 वर्ष झाली गाडी चालवतो आहे, कंटिन्युअसली चालवतो आहे, तर त्याच्यामुळे झालं आहे मला आता सुटेबल झाली आहे गाडी. आणि हा गोरखगड समोर मागच्या टायरमध्ये हवा कमी आहे, पुढच्या टायरमध्ये पण थोडी कमी आहे, त्यामुळे गाडी थोडी स्कीड होते. अगदी हळूहळू जाऊया आपण. देहरी आता 1 किलोमीटर पोहोचलोय जवळजवळ आता आपण. हे बघा हा गोरखगड, थांबा 1 मिनिट मी तुम्हाला चांगला व्ह्यू दाखवतो. हा राईटला गेला ना, हा पण तुळईला गेला रस्ता, आपण आता लेफ्टला जाऊया. हा बघा हा आता तुम्हाला मस्त व्ह्यू आला असेल. हे पूर्ण ही सह्याद्रीची पर्वतरांग आणि हा समोर दिसतोय हा गोरखगड. मला वाटतं गोप्रोमध्ये एवढा जज करत नसेल, कॅमेरामध्ये कॅप्चर करत नसेल, पण आपल्या उघड्या डोळ्यांनी आहे ना एक नंबर व्ह्यू दिसतोय. आणि सध्या मस्त ढगाळ वातावरण आणि एवढा भारी व्ह्यू दिसतोय ना, हे काय एक्सप्लेन नाही करू शकत. छोटीशी राईड आहे, एवढी काय मोठी राईड नाही आहे, मोठ्या राईड आपण नंतर करे, एवढ्या उन्हात आपण लॉंग ड्राईव्ह नाही करू शकत. एक प्लॅन चाललाय आमचा मोठ्या राईडचा, पण त्यासाठी आहे ना सोबतीला 4 ते 5 बाईक्स हवे आहेत. बाकीचे आता जे मेंबर्स आहेत ना आपले, बाकीचे मेंबर्स आहेत आता ते सुद्धा रेडी पाहिजेत. कारण मी 1 आणि 2 बाईक घेऊन एवढे लॉंग ड्राईव्ह करणे पॉसिबल नाही आहे. सो त्यामुळे आपल्याला आहे ना सोबत आपले 5 ते 6 रायडर हवेच आहेत, आपले जे रेग्युलर असतात ते. सो हे बघा आपण आता पोहोचलो देरी, आता इथनं आपण घेऊया राईट. हा डावीकडे गेला आहे ना तो दसेला गेला, इकडे आपण आता जातोय मस्त
चलो इथपर्यंत आलो म्हणजे आपण जवळजवळ घरी पोहोचल्यासारखं झालं आता आपल्याला. आपण आता आपल्या एरियामध्ये आलो. एरिया म्हणजे आता पूर्ण मुरबाड आपलंच आहे. पसा म्हणजे कसं आपलं होम टाऊन, त्यामुळे पसा म्हणजे आपलं घरच समजा. फीलिंग आहे इकडे पाऊस झालाय मित्रांनो, इकडे पाऊस होऊन गेले. आपण थोडं लेट आलो मला वाटतं. हे बघा पाऊस होऊन गेलाय आणि 2024 चा हा पहिला पाऊस आपण एन्जॉय करतोय. मी मागाशीच बोललो का कुठेतरी पाऊस पडलाय, कारण आपल्याला भिजलेल्या मातीचा वास येतोय ना, म्हणजे कुठेतरी पाऊस पडलाय. तर तो इकडे झालाय. आपण थोडं जर लवकर निघालो असतो ना, एक 10-20 मिनटं लवकर निघालो असतो ना, तर आपल्याला बहुतेक हा पाऊस एन्जॉय करायला मिळाला असता. बट जाऊ दे, आपण तरीसुद्धा हा एन्जॉयच करतोय. आपण थोडं लेट झालं पण तरी पण खूप इथे चांगली वाईब येते, कारण पाऊस होऊन गेला आणि पूर्ण रोड ओलाय आणि 2024 पहिला पाऊस आपण एन्जॉय करतोय. हे बघा खूप भारी वाटतंय. पण बाईक मी थोडी हळूहळू चालत आहे, कारण आपला टायर गेलेलं आहे आणि अचानक पाऊस आलेला आहे, त्यामुळे बाईक आपली थोडी स्किट होते. म्हणजे ओव्हर एक्साइटेड व्हायचं रे, मस्त आपण हळूहळू चाललोय, एन्जॉय करत चाललोय. हो काय मस्त वाटतंय. कालच या रोडने आपण वेरना घेऊन गेलो आणि आज आपण एक KTM घेऊन चाललो या रोडने. काल एकदम ऊन होता, चिल्ड AC लावून आपण गेलो होतो, पण आज एकदम मस्त क्लायमेट चेंज. म्हणजे काल या रोडवरनं गेलो आणि आज या रोडवरनं गेलो तर फरक समोर डोळ्यासमोर दिसतोय. काल एवढं ऊन होतं, एवढ्या उन्हात आपण गेलेलो, पण आज डायरेक्ट ऊन गायब आहे आणि पाऊस पडलेला आहे. म्हणजे एका दिवसात किती फरक बघा क्लायमेटमध्ये, कसं पाऊस पडला आणि माणसं पोरं कशी बघा एन्जॉय करतात. हे बघा इथे क्रिकेट खेळतायत. कॅमेरावर नाही आहे ना पाणी, काय माहिती कॅमेरा लेन्सवर पाणी आहे की नाही. ओ हो हो पाऊस फिलिंग आहे आणि रेनकोट नाही आणि आता आपण भिजणार पूर्ण. मला वाटतं गोप्रो आपल्याला लपवायला लागेल आईच्या गावात. हे बघा ओ हो हे बघा पूर्ण पाण्याने भिजलेलं आहे. काय मस्त फिलिंग आहे पूर्ण. म्हणजे आता घरी जाईपर्यंत पूर्ण भिजून जाणार आहे. साकुर्लीपर्यंत आलो आपण आणि इकडे आता चालू झालं वाटतं. नाही पाऊस होऊन गेलाय पण इथे अजून चालू आहे पाऊस. आपण जिथे मागे होतो ना देहरीला, तिथे पाऊस होऊन गेलेला, इथे अजून चालू आहे पाऊस. मस्त, चलो पावसात हळूहळू भिजत जाऊया आपण. आणि हे डोंगर पण काय दिसत आहेत खतरनाक. आहो बाई इथे रिस्की टर्न्स आहेत आता या इथे. जरा म्हणजे काय आपण बिंदास लीन करू शकतो पण नको, काही गरज नाही आपल्याला एवढी लीन करून धरपडून घ्यायची. मस्त हळूहळू जाऊया एन्जॉय करत. आता बहुतेक लेन्सवर वगैरे पाणी पडलं असेल आणि तुम्हाला आता कसं दिसेल हे, तर लेन्स कशाने पुसू, लेन्स तर पुसले. कसं दिसत आहे आता काय माहिती, क्लिअर दिसतंय की नाही का ब्लरी दिसतंय पूर्ण पावसामुळे. तर ते घरी गेल्यावरच समजेल. आता आपण आपला ब्लॉग कंटिन्यू करूया. अजून एक शार्प टर्न, स्लोली जातोय आणि अवकाळी पावसाची मजा घेतली आपण. पावसाला अजून 2 महिने बाकी आहेत, पण 2 महिने आधीच वरुणराज आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला खुश केलंय, पावसाने भिजवलंय आपल्याला वरुणराजाने. आपण पण त्याचा मस्त एन्जॉय फील घ्यायचा आपण मस्त पावसाचा. काय मस्त वाटतंय. इथे मला वाटतं आता पाऊस सुरू होत आहे, त्यामुळे हीट पण रोडची हीट पूर्ण बाहेर निघते आणि गार पण वाटतंय. पावसाचा गारवा पण आहे आणि रोड तापलेला आहे ना, त्याची हीट पण आहे. सो त्याच्यामुळे आहे ना पूर्ण असं दोन्ही फील येत आहेत. आत्ताच इथं पाऊस चालू झाला
आणि आपण इथं जातोय पूर्ण भिजून, पुढची पब्लिक सांगेल की हा भिजून आलाय. पोचलो जांभुर्डे डोंगर नावे आणि सिद्धगड, हे तीन ठिकाणी जायचा रस्ता. हे बघा इकडे पूर्ण कोरडं आहे, इकडे नाही पाऊस झाला, इकडे हळूहळू येतोय पाऊस. आपण पावसापेक्षा फास्ट निघालो काय, मला तरी तेच वाटतंय. आता सूर्य बघायला मिळाला, आता इकडे थोडं थोडं ऊन पडतोय, थोडं थोडं परत साऊल येत आहे, आता परत ढगामध्ये गेला सूर्य. तिथे तेवढ्याच भागात ऊन पडलेलं. हो पाऊस पण पडतोय आणि ऊन पण पडतोय, असं फील होतंय का मस्त आपण एखादं पावसाचं गाणं बोलावं. आणि आता जेव्हा आपल्याला बोलायचं असतं तेव्हाच आठवत नाही, आणि इतर वेळा आपण नुसतीच गाणी बडबडत असतो. मसाला मसा आ गया अपना मसा. चलो मसा मार्केट मध्ये आता थांबूत ना आपण, बिना न थांबता आपण डायरेक्ट घरी निघून जाऊ, तर परत पाऊस आला तर परत भिजू. सबकने निघून जाऊ आपण, पहिले जाऊ घरी. एक सेकंड आपण ऍक्टिव्ह झाले का नाही ती बघूया पहिले. नाही झाले वाटतं अजून, झाले का नाही ना. चालेल चालेल, काय एवढी काय नाही आपल्याला. हा नाही बोललो आलो तर फेरी मारू दे बोललो. नाही मंगळवार नाही आलो ना. हा बाजार येतो मुरबाडच्या. हा हा त्याला काय करतो मुरबाडला जाऊन त्याला गाडी बसून आणतो. हा जमल ना, झाली नाही आहे तर होईल तेव्हा बघू. लेट्स गो ऑन द वे वाघाची वाडी. कंट्रोल उदय कंट्रोल. अरे बाबा करून टाका रे एकदा रस्ता, गाड्या खुळखुळ्या झाल्या आमच्या, गाड्या खुळखुळ्या केल्या रे केल्या आमच्या. वाट लावून टाकली तुम्ही, 5 वर्ष झाली तुम्ही रस्ता बनवता, 5 नाही वाटत 7 का किती, हां 7 वर्ष झाली तुम्ही रस्ता बनवता. अरे होता तो काय वाईट होता का, गाड्या खुळखुळ्या झाल्या, आता हाडं खिळखिळी व्हायची बारी आली. इथून जरा सुकेल. हा इथपर्यंत येताना असं वाटतो ना की ती गाडी डोक्यावर घेऊन यावी. हा
छान भारी वाटला, चांगला रोड लागला। पोचलो तर मग आपल्या गावाला। फाइनली पोचलो। सो फाइनली गाइस, आपला ब्लॉग एंड करायचा वेळ झालेला आहे। तर मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि जुने असाल तर लाईक करा, शेअर करा। चलो मित्रांनो, ब्लॉग को करते एंड। बाय बाय, सबस्क्राइब करके जाना।